तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथ ओढणाऱ्या बैलजोडीनं पोहण्याचा सुद्धा आनंद लुटला. या बैलजोडीला कोटलिंगनाथ मंदिराच्या बाजूला भीमास्नान घालण्यात आलं. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बैलांना साबण लावून स्वच्छ असं स्नान घातलं. यानंतर या बैलजोडीनं भीमा नदीमध्ये खोल पाण्यामध्ये डुबण्याचा आनंद लुटला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूरमध्ये रविवारी हा मुक्कामाचा दुसरा दिवस आहे. तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी त्यामुळे इंदापूरकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी सारा परिसर भक्तिरसात निघून गेला. संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटवून पिंपळी गावामध्ये विसाव्यासाठी थांबला आणि यावेळी पिंपळी गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं. पालखीच्या पिंपळी वेशीवर केसकर कुटुंबाच्या वतीनं मेंढ्यांचं पहिलं रिंगण पार पडलं आणि नंतर हा पालखी सोहळा मारुती मंदिर प्रांगणामध्ये काही वेळ दर्शनासाठी थांबला होता. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेची आता तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांचं ऊन वारा पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी मंदिर समितीनं गोपाळपूर रोडलगत 10 पत्रा शेड तयार केलेले आहेत आणि यामध्ये सुमारे 20 ते 25 हजार भाविकांची सोय होणार आहे. तसंच दर्शन रांगेतील भाविकांना पाणी, आरोग्य सेवा, चहा, नाश्त्याची मोफत सोयही केली जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे